नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 10वीचा गणित भाग एक मधील प्रकरण क्रमांक 3, ज्याचं नाव अंकगणित श्रेणी, त्यामधला असणारा सराव संच 3.2. आता या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेणार या संचातील असणारी 6 उदाहरणं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहेत, त्यातलं 7 उदाहरण आता समजावून घेणार आहोत. पण त्या अगोदर सगळ्यात सोपा विषय म्हणजे कोणता असेल, तो म्हणजे गणित. चला व्हिडिओला सुरुवात करूया. उदाहरण पहा, 7 नंबरचं एका अंकगणित श्रेणीचं 11वं पद 16 आहे. लक्षात घ्या, 11वं पद 16 आहे आणि 21वं पद हे 29 आहे. तर या श्रेणीचं 41वं पद काढा. एक लक्षात घ्या, हा प्रश्न सगळ्यात सोपा आहे आणि परीक्षेमध्ये येणाऱ्यांपैकी हा एक प्रश्न आहे. फक्त आकडे बदलले जातील आणि प्रश्न स्वरूप हे नंतर तेच असेल. त्याच्यामुळे ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला चांगल्या प्रकारे करावा लागणार आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं कसं, जे काढायचे आपल्याला त्याचा अगोदर विचार करूया. 41वं पद, या अंकगणित श्रेणीचं 41वं पद काढायचंय. 41वं पद म्हणजे काय? टी 41 आपल्याला शोधायचं आहे. टी 41 शोधण्याकरिता आपणाला टीएनचं सूत्र वापरावं लागेल. टीएनच्या सूत्रामध्ये किंमत टाकताना ए आणि डी ची किंमत माहिती असेल तरच आपण टी 41 काढू शकतो. मग आपण ए आणि डी ची किंमत काढायची कशी हा भाग पाहूया. जे दिलेलं आहे ते पहा, दिलेल्या बाबी टी 11 16 दिलाय, टी 21 19, कारण 11वं पद 16, 21वं पद 29, म्हणजे टी 21 19 आणि टी 11 16. सूत्र पहा, टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक अंशाची बाहेर डी, याची किंमत जर टाकली नंतर याची टाकूया. टी 11 बरोबर ए तसाच एन तसाच, एन ची किंमत 11 असेल, 11 वजा 1 कंसाच्या बाहेर डी, 11 वजा 1 म्हणजे 10 डी. फक्त सरळ केलं, ए अधिक 10 डी बरोबर 16, एक नंबर समीकरण दिलं. टी 21 पाहत असत, टी 21 बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी, टी 21 ची किंमत 1 होती, ए तसाच एन ची किंमत 21 वजा 1 कंसाच्या बाहेर डी, 21 वजा 1 म्हणजे 20 डी. हे सरळ केलं, ए अधिक 20 डी बरोबर 29 समीकरण नंबर 2. 1 आणि 2 नंबर समीकरण आपल्याला मिळालं. ही दोन्ही समीकरणं आपल्याला आता सोडवायची. ज्या प्रकारे आपण 2 चलांत रेषा समीकरण सोडवली त्याच प्रकारे ही समीकरण आपल्याला सोडवायचे. 1 आणि 2 कडे जर पाहिलं, ए या चलाचे सहगुणक हे एक सारखे आहेत, म्हणून दोघांची वजाबाकी केली तर चालेल. बा समीकरण 1 व 2 ची काय केली आपण, वजाबाकी केली. ए अधिक 10 डी बरोबर 16, ए अधिक 20 डी बरोबर 29, दोघांची वजाबाकी, सगळ्यांची चिन्ह बदलली. ए ला ए निघून गेला, 10 वजा 20 म्हणजे वजा 10, 16 वजा 29 म्हणजे वजा 13, वजा कॅन्सल, 10 डी बरोबर 13, 10 तिकडे भागायला गेला, 13 छेद 10 आणि भागाकार 1.3, डी ची किंमत 1.3 आली. डी ची किंमत ही समीकरण 1 मध्ये ठेवली. समीकरण 1, ए अधिक 10 डी बरोबर 16, ए अधिक 10 × d म्हणजे 1.3 बरोबर 16, 10 × 1.3 म्हणजे 13, 13 जर तिकडे नेला तर त्या ठिकाणी वजा होईल आणि वजाबाकी येते 3, ए बरोबर 3, ए ची किंमत 3, डी ची किंमत 1.3. मग एक लक्षात घ्या, टी 41 शोधण्याकरता आपल्याला ए आणि डी ची किंमत माहिती असणं आवश्यक होती, ती आपल्याला मिळाली. आता पाहूया, ए बरोबर 3, डी बरोबर 1.3, टी 41 ची किंमत काढायची. टी एनचं सूत्र लिहिलं आपण, टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी, टी 41, ए ची किंमत 3, एन ची किंमत 41 वजा 1, डी ची किंमत 1.3, यांची वजाबाकी होईल ती 40 आली. 3 अधिक यांची वजाबाकी 40 × 1.3, या दोघांचा गुणाकार 53 52 520 1.0 दिला 52, 3 अधिक 52 म्हणजे 55, टी 41 येतं 52, म्हणजेच या श्रेणीचं 41वं पद हे 55 असं आहे. किती सोपा प्रश्न या ठिकाणी होता. जर तुम्ही याचा सराव चांगल्या प्रकारे केला तर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. जर हे उदाहरण समजून घेताना तुम्हाला घाई होत असेल असं वाटत असेल तर वरती 3 बटणावर क्लिक करून प्लेबॅक नावाचा भाग जो आहे तिथे स्पीड कमी करून तुम्ही पाहू शकता. आणि जर या व्हिडिओच्या संदर्भात काही सूचना असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.